नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. दैनिक वादळवाऱ्याच्या 28व्या दिवाळी विशेषांक 2020 चे आज सोमवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शानदार प्रकाशन झाले. यावेळी दैनिक वादळवाऱ्याचे संस्थापक शिक्षक नेते दाचा कडू गुरुजी, सहसंपादक प्रवीण कोळ आपटे, व्यवस्थापक दिलीप कडू, रायगड टुडेचे संपादक क्षितिज कडू, पत्रकार राज भंडारी, साहिल रेळेकर, दैनिक वादळवारा परिवारातील रामनाथ म्हात्रे, निर्झर कडू, वेदांत म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. दैनिक वादळवाऱ्याच्या दिवाळी अंकाचे दरवर्षी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन होते. यावर्षीही ही परंपरा कायम ठेवण्यात आली. दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कोरोना काळात निघालेल्या दैनिक वादळवाऱ्याच्या दिवाळी अंकाचे विशेष करून कौतुक केले. यावेळी त्यांनी दैनिक वादळवाऱ्याचे संपादक विजय कडू आणि दैनिक वादळवारा परिवाराला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. आज त्यांचं या अंकाचं दिवाळी अंकाचं 28वं वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं आजचा प्रकाशन सोहळा होत आहे. वादळवाऱ्याचे संस्थापक संपादक म्हणून त्यांनी हा वादळवारा सुरू केला ते दाचा कडू साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये याचे संपादक आणि त्याचबरोबर आणखीन सर्व कडू शिरीष कडू सर्व परिवार नवई नातू यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा वादळवारा दिवाळी अंकाचं प्रकाशन सोहळा होत आहे. परंतु अतिशय घरगुती वातावरणामध्ये आपण हा दिवाळी अंकाचं प्रकाशन आज इथे करत आहोत. वादळवारा हा दिवाळी अंक अतिशय वाचनीय असतो. करोनाच्या पार्श्वभूमीवर संकट काळामध्ये ही दिवाळी आली, पण अशी संकट येतात आणि जातात. आपण कधी नवमेद व्हायचं नसतं, त्याच्यावर विजय घ्यायचा मिळवायचा असतो. विजय कडूंचा हा दिवाळी अंक तशा पद्धतीनं वाचकांना अतिशय आनंदित करणारा, दिवाळीची पूर्णपणे म्हणजे आनंद लुटता येईल अशा प्रकारचा झालेला आहे. तशा प्रसंगी रोचक असे सर्व लेख आणि मालिका याच्यात दिलेले आहेत. मी या वादळवारा दिवाळी अंकाला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. या अंकाचं दिवाळी अंकाचं प्रकाशन झालंय असं जाहीर करतो. अतिशय आनंदाने घ्यावा आणि आवडीने वाचावा अशी विनंती करतो. वादळवारा न्यूज ब्युरो पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.